नमस्कार, जय हिंद। मी किरण गोसावी प्रभाकर साहिलविषयी काही बोलू इच्छितो। जो आजचा त्याने व्हिडिओ टाकलेला आहे किंवा जे कोणी RPIA चे अध्यक्ष किंवा कोणीतरी त्या बाजूला बसलेले आहेत त्याबद्दल मला काही घेणं देणं नाही आहे। विषय हा आहे की जे काही तो बोलतोय की त्याला इथे उभं केलं होतं, तिथे उभं केलं होतं, एवढे पैसे घेतले, तेवढे पैसे घेतले, सॅम डिसोजा सोबत संभाषण कोणाचे झालेले आहेत, किती पैसे कोणी घेतलेले आहेत, प्रभाकर साहिलला गेल्या 5 दिवसांमध्ये काय ऑफर आलेलं आहे त्याच्या मोबाईलवरनं तुम्हाला स्पष्टपणे समजेल। मी मीडियाला एवढीच विनंती करतो की प्रभाकर साहिल आणि त्याचे दोन्ही भाऊ यांचे CDR रिपोर्ट आणि यांचे मोबाईल कन्व्हर्सेशन काढावे, मोबाईल चॅट्स काढाव्या। माझे मोबाईल चॅट्स काढा प्रभाकर सोबत। जर मी कुठे बोललो आहे की बाबा इतना पैसा लेके या उतना पैसा लेके, माझा धंदा आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा, त्यामध्ये पूर्वीच्या काही चॅट्स असतील ज्यामध्ये माझ्या पैशांची घेवाणदेवाण असायची ज्या टायमाला हा जायचा, पण 2 तारखेनंतरच्या चॅट्स याच्या ओपन कराव्या आणि कोणाकोणाचे काय काय संभाषण याने डिलीट केलेले आहेत ते डिलीट केलेले संभाषण पण काढावे, माझी एवढीच विनंती आहे। आणि आज मुंबई पोलिसांनी जर याची केस हातामध्ये घेतली तर सगळ्यात पहिले मुंबई पोलिसांनी ह्याची कारवाई करावी किंवा ह्याची इन्फॉर्मेशन काढावी। मंत्री वगैरे जेवढे याच्या मागे आहेत सगळ्यांची इन्फॉर्मेशन काढावी, माझं एवढंच म्हणणं आहे। आज मी एक मराठी व्यक्ती असल्यामुळे माझ्या पाठीमागे माझ्या मते तरी कोणी ना कोणी उभं राहावं, कुठला एखादा मंत्री तरी माझ्या मागे उभं राहावा, अपोजिशन असो किंवा करंट जे ज्यांचं आत्ता सध्या राज्य आहे, कोणी ना कोणीतरी एकाने उभं राहून ॲटलिस्ट मी जेवढं सांगतोय तेवढ्या गोष्टीसाठी मुंबई पोलिसांकडे एक दरख्वास्त करावी किंवा एक अर्जी करावी, माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी माझं काही म्हणणं नाही आहे। ह्याचे फोन रेकॉर्ड काढा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। हा जे एलिगेशन्स करतो आहे प्रत्येकावर, ते सगळे एलिगेशन्स फॉल्स आहेत आणि पैसे ह्या लोकांनीच घेतलेले आहेत, त्यामध्ये सगळ्यात मेन हा आणि याचे दोघं भाऊ। थँक्यू व्हेरी मच।